विद्यार्थी मित्रांनो दहावीनंतर काय या कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत गेल्या आठ दिवसात मी आपल्या ज्या ज्या शाळांमधून गेलो त्यातल्या अनेक विद्यार्थ्यांशी संपर्क साधला आहे कुणाला किती मार्क्स मिळणार आहे कुणाला कोणत्या शाखेला जायचं आहे याची चौकशी केली आहे आणि साधारण सगळ्यांशी बोलल्यावर माझ्या लक्षात आलेलं आहे की जवळजवळ चाळीस टक्के जे विद्यार्थी आहेत ते सायन्सला जाण्याची तयारी करत आहेत चाळीस टक्के विद्यार्थी जे आहेत ते कॉमर्सला जाण्याची तयारी करत आहेत आणि बाकीचे जे उरलेले आहेत त्यापैकी काही आर्ट्स आय टी आय त्याचप्रमाणे पॉलिटेक्निकला जाण्याची त्यांची तयारी आहे एकंदरीत सगळे विद्यार्थी आता दहावीच्या निकालाची वाट पाहत आहेत दहावीचा निकाल कधी लागेल याची सगळ्यांना उत्सुकता लागलेली आहे दरवर्षी सात जूनला लागणारा निकाल यावेळेस लॉकडाऊनमुळे बराच उशिरा म्हणजे जुलैच्या शेवटच्या आठवड्यात लागण्याची शक्यता आहे कदाचित तोही आणखी थोडा पुढे होऊ शकतो परंतु जेव्हाही होईल त्याच्यानंतरच ही सगळी प्रक्रिया सुरू होणार आहे आणि त्यामुळे आपल्याला हा जो वेळ मिळालेला आहे या वेळामध्ये आपण सगळ्यांनी आपल्याला जी शाखा निवडायची आहे आपल्याला जे करिअर निवडायचे आहे त्याच्याबद्दल जास्तीत जास्त माहिती जर मिळवली तर आपल्याला आपण केलेली जी निवड आहे ती सार्थ ठरवता येईल आणि काही अडचण जरी आली तरी आपण तो मार्ग स्वीकारलेला आहे म्हटल्यावर आपण त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने कामही करू शकतो विद्यार्थी मित्रांनो करिअर म्हटलं की आपल्या सगळ्यांच्या डोळ्यापुढे इंजिनिअरिंग डॉक्टर वकील उद्योजक किंवा मोठे अधिकारी कलेक्टर आय पी एस अधिकारी ही पदं साधारण दिसतात परंतु करिअर म्हणजे फक्त काही तेवढंच आहे असं नाही तो एक त्याचा एक भाग झालेला आहे एक छोटासा त्याचा एक तो पार्ट झालेला आहे परंतु करिअर म्हणजे आपल्याला ज्या क्षेत्रामध्ये आवडतं आपली ज्या क्षेत्रामध्ये आवड आहे त्या क्षेत्रामध्ये आपल्याला काम करायला मिळणं त्या क्षेत्रामध्ये आपलं चांगलं नावलौकिक मिळवणं त्याचप्रमाणे त्या क्षेत्रामध्ये आपल्याला आपलं जीवन चांगल्या पद्धतीने जागता येईल अशा पद्धतीने पैसे मिळणं याला करिअर म्हणता येईल ज्या क्षेत्रात तुम्ही काम करता ते जर तुम्ही आवडीनं केलं तर तुम्हाला ते निश्चितच आनंद देऊ शकतं समाधान देऊ शकतं आपल्याकडे शाखेची निवड करताना दहावीला किती मार्क मिळतात याच्यावरच आपण अवलंबून असतो अजूनही तीच परिस्थिती आहे बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी जेव्हा त्यांना चौकशी केली तेव्हा हो सांगितलं की सर आम्ही रिझल्ट लागल्यावर ठरवू पण त्याच्यामुळे काय होतं की आपल्याला जर आपण आधी त्याच्यावर विचार केला नाही तर येईल तो मार्ग स्वीकारावा लागतो पण तसं काही नाही आपण जर वेगवेगळ्या करिअरची जर माहिती करून घेतली आणि आपल्या पालकांबरोबर जर चर्चा केली तर आपल्याला योग्य मार्ग मिळतो आणि आपण त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने वाटचाल करू शकतो हल्ली यूट्यूबवर सर्व प्रकारच्या उदाहरणार्थ आर्ट्स कॉमर्स सायन्स इंजिनिअरिंग मेडिकल एन डी ए वगैरे सगळ्या क्षेत्राची माहिती आपल्याला मिळू शकते ती आपण त्याच्यातून करून घेऊ शकतात एक वही करा त्याच्यामध्ये हे सगळ्या तुम्हाला जे आवडणारे क्षेत्र आहे त्यातले प्लस पॉईंट मायनस पॉईंट सगळे लिहा स्वतः विचार करा तुमच्या पालकांना सांगा आपण एखादं क्षेत्र निवडलं की त्यात यशस्वी होण्याची जबाबदारी आपली असते आणि ती आपल्या आपण आप करू शकू असा आत्मविश्वास वाटणं म्हणजेच ते क्षेत्र निवडणं आहे आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे यासाठी हल्ल्या आपल्याला ॲप्टिट्यूड टेस्टची सुविधा उपलब्ध झालेली आहे ही टेस्ट जर केली तर त्याच्यामध्ये जवळजवळ ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के आपला जो, जो आपण निवडलेला मार्ग आहे त्याच्यामध्ये आपण यशस्वी होण्याची शक्यता असते त्यामुळे ती टेस्टही करून घ्यायला तशी काही हरकत नाही मी तर उलट म्हणेल की जर आपण ती टेस्ट आधीच करून घेतली अर्थात निकाल लागल्यानंतर तर तुम्हाला त्याचाही निश्चित उपयोग होऊ शकतो म्हणजे आपल्या मनात काय आहे ते प्लस त्याला एक शास्त्रीय आधार जर मिळाला तर आपला आत्मविश्वास आणखी भक्कम होतो आणि आपण पाहिजे त्या क्षेत्रामध्ये किंवा निवडलेल्या क्षेत्रामध्ये निश्चितच यशस्वी होऊ शकतो विद्यार्थ्यांनी यशस्वी होणं त्यांचं जीवन आनंदाने बहरून जाणं त्यांचं करिअर चांगलं होणं हेच पालकांना आणि शिक्षकांनासुद्धा अपेक्षा अपेक्षित असतं आणि वेलकम दहा विलासुद्धा हेच अपेक्षित आहे त्यामुळे तुम्ही सर्वांनी यावर विचार करा हा जो पिरियड मिळालेला आहे हा जो टाईम मिळालेला आहे ही जी वेळ मिळालेला आहे याच्यावर निश्चित विचार करा आणि आपलं भवितव्य आपलं करिअर तुम्ही शक्यतो आजच निश्चित करा काही माहिती लागली तर आपलं वि विजय गोळेसर किंवा वेलकम दावी हे चॅनल आहेच यूट्यूबवर केव्हाही तुम्ही बघा तुमच्यासाठी अनेक प्रकारच्या क्लिप्स या ठिकाणी टाकलेल्या आहेत